नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर व्हिडिओ लेक्चर सिरीज. टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश ग्रामर फॉर द स्टुडंट ऑफ बी ए सेकंड इयर सेम 4 युनिट नंबर 4 बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश च्या अंतर्गत 4.1 चेंज द व्हॉइस मराठीमध्ये प्रयोग बदलवा. तर हा जो घटक आहे हा आपण शिकण्याचा प्रयत्न करू. व्हॉइस म्हणजे प्रयोग. इंग्लिशमध्ये दोन प्रयोग असतात, ॲक्टिव्ह व्हॉइस ज्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात आणि दुसरा असतो पॅसिव्ह व्हॉइस ज्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो कर्ता असतो तो ॲक्टिव्ह असतो आणि पॅसिव्हमध्ये कर्ता शेवटी असतो. तर अशा प्रकारे दोन भाग पडतात व्हॉइसचे, एक ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा पॅसिव्ह व्हॉइस. पण मराठी भाषेमध्ये एकूण 3 प्रयोग असतात, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. पण अर्थातच आपण इंग्लिशमधले व्हॉइस म्हणजे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह शिकणार आहोत. तर काही चेंजेस होतात ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना काही शब्दांमध्ये, ते मात्र आपल्याला पक्के लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण व्हॉइस चेंज करू शकत नाही. तर पहा, ॲक्टिव्हच्या सेंटेन्समध्ये आय असेल तर पॅसिव्हमध्ये त्याला एम ई मी करावं लागतं. ॲक्टिव्हमध्ये वी असेल तर पॅसिव्हमध्ये त्याला अस करावं लागतं. ॲक्टिव्हमध्ये वाक्यामध्ये ही दिलं असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना हिम होईल आणि ॲक्टिव्हमध्ये सी असेल तर पॅसिव्ह करताना हर होईल. ॲक्टिव्हमध्ये दे असेल एखाद्या सेंटेन्समध्ये तर पॅसिव्ह करताना त्याला देम करावं लागेल. उलट पॅसिव्हमध्ये मी असेल तर ॲक्टिव्ह करताना आय होईल. पॅसिव्हमध्ये अस असेल तर ॲक्टिव्ह करताना वी होईल. तर हे 4-5 शब्द आपल्याला समजून घेऊन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय चेंज द व्हॉइस करणं शक्य होणार नाही आणि हे काही फार कठीण आहे अशातला काही भाग नाही. त्यानंतर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करताना. पहिलं, दिलेलं जे सेंटेन्स राहील त्याच्यातला कर्ता म्हणजे सब्जेक्ट, त्याच्यातलं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आणि क्रियापद म्हणजे व्हर्ब ओळखता यायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चेंज द व्हॉइसमध्ये. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि व्हर्ब ओळखता आलं पाहिजे. एखादं नाव असेल म्हणजे नाउन किंवा एखादं प्रनाउन असेल ही सी वगैरे तर ते करता असतो म्हणजे सब्जेक्ट. आणि व्हर्ब क्रियापद प्ले राईट खेळणे वगैरे हे सगळे क्रियापद. करता आणि क्रियापद सोडलं तर बाकीचं कर्म असतं ऑब्जेक्ट. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असतं की दिलेलं जे सेंटेन्स आहे त्याचा काळ ओळखता आला पाहिजे म्हणजे टेन्स ओळखता आला पाहिजे. प्रेझेंट आहे, पास्ट आहे की फ्युचरमध्ये ते सेंटेन्स आहे ओळखता आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे काळानुसार सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहीत पाहिजे. उदाहरणार्थ प्रेझेंट टेन्स असेल तर इज ॲम आर हॅव आणि हॅज. पास्ट असेल तर वाज आणि वर सोबतच हॅड. आणि फ्युचर असेल तर शॉल होईल झालं. यापेक्षा जास्त कुठं आहेत सहाय्यकारी क्रियापद एवढं आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला काही रूल्स असतात चेंज द व्हॉइसचे. ते एवढे महत्त्वाचे नाही कारण प्रॅक्टिसनं हे सेंटेन्स आपल्याला करता येतात, पण तरीही सांगून देतो. पहिला नियम, दिलेल्या सेंटेन्समधला कर्ता कर्म क्रियापद ओळखून त्याला अंडरलाईन करून घ्यायचे पेपरमध्ये किंवा कुठेही हे सेंटेन्स करत असताना. दिलेल्या सेंटेन्समधला कर्ता सब्जेक्ट कर्म ऑब्जेक्ट आणि क्रियापद म्हणजे व्हर्ब ओळखून त्याखाली अंडरलाईन करायचे, त्याच्याखाली लिहून टाकायचं एस व्ही आणि ओ. एवढं काम पहिलं करायचं. त्यानंतर दिलेला जे सेंटेन्स आहे त्याचा काळ ओळखायचा म्हणजेच प्रेझेंट असेल तर इज ॲम आर साईडला लिहून घ्यायचं, हॅव हॅज लिहून घ्यायचं. पास्ट टेन्स असेल तर वाज किंवा वेअर लिहून घ्यायचं साईडला. एवढं करून घ्यायचं. तिसरं,
कर्त्याच्या जागे कर्म लिहायचं, कर्माच्या जागे कर्ता लिहायचा, म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची अदलाबदल करायची. आणि मग शेवटी जे आपण लिहितो त्याच्या आधी बाय लिहायचं, सुरुवातीला जो शब्द लिहिला त्याच्यानंतर टू बी लिहायची, आणि मधात वी थ्री लिहायचं. झालं, या पलीकडे याच्यामध्ये काहीच रूल्स नाही आहेत. तर ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना महत्वाची गोष्ट बाय लिहावा लागतो आणि वी थ्रीच असतं पॅसिव्ह मध्ये. व्ही वन व्ही टू व्ही थ्री पैकी पॅसिव्ह मध्ये व्ही थ्रीच येणार, ऍक्टिव्ह मध्ये व्ही वन व्ही टू व्ही थ्री असू शकतो. तर हे झाले काही रूल्स. आता हे सेंटेन्स पहा, तुम्हाला या ठिकाणी दिसतं राम राईट्स अ लेटर. ऑब्विसली हे जे राम आहे हे सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. राईट्स हे व्ही वन आहे आणि उरलेलं अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आपण ओळखलं. राईट्स व्ही वन आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे आपल्याला माहीत झालं, आणि प्रेझेंट टेन्स असेल तर आपल्याकडे टू बी कोणते असणार, इज आणि आर. आणि म्हणून याचं पॅसिव्ह करताना होईल, पहा हे जे शेवटी आहे ना अ लेटर याला सुरुवातीला लिहून टाकायचं, आणि जे सुरुवातीला असते त्याला शेवटी लिहायचं. शेवटी जे लिहिलं त्याच्या आधी बाय लिहायचा, आधी जे लिहिलं त्याच्यानंतर टू बी लिहायची. प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इज, एक लेटर आहे म्हणून, अनेक लेटर असते तर आर. आणि या ठिकाणी येतं व्ही थ्री, राईटचं व्ही थ्री झालं रिटर्न. अशा प्रकारे राम राईटचं लेटर हे ऍक्टिव्ह, कारण याच्यात राम ऍक्टिव्ह आहे, याचं पॅसिव्ह झालं अ लेटर इज रिटर्न बाय राम. काय केलं आपण, शेवटी होतं ते आधी लिहिलं, आधी होतं राम शेवटी लिहिलं, शेवटच्याच्या आधी बाय लिहिलं, सुरुवातीच्या नंतर टू बी लिहिलं, आणि मग या उरलेल्या जागेवर लिहिलं आपण व्ही थ्री. अशा प्रकारे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करणं अत्यंत सोपी गोष्ट आहे. जवळपास 4-5 मार्काचे प्रश्न असतील ऍक्टिव्ह पॅसिव्हवर तुमच्या एक्झाममध्ये. आणि इतरही परीक्षेमध्ये हा भाग असतो बऱ्याच ठिकाणी, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असतो, बऱ्याच ठिकाणी असतो. तर हे सोपं आहे, थोडंसं समजून घ्या आणि थोडीशी प्रॅक्टिस करा. आता तुमच्या सोयीसाठी आणखी थोडंसं डिटेल्स सांगून देतो, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहा, ऍक्टिव्हच्या सेंटेन्समध्ये व्ही वन असेल तर तुम्हाला पॅसिव्ह करताना वापरायचं आहे इज, एक वस्तू असेल तर, अनेक वस्तू असतील तर आर. सोपी गोष्ट आहे. दिलेल्या सेंटेन्समध्ये ऍक्टिव्हमध्ये व्ही वन असेल तर पॅसिव्ह करताना तुम्हाला इज वापरायचा एक वचनासाठी, अनेक वचनासाठी आर वापरायचा आहे, प्लस व्ही थ्री वापरायचं. पॅसिव्ह म्हटलं की व्ही थ्रीच असेल. पण दिलेल्या सेंटेन्समध्ये ऍक्टिव्हच्या व्ही टू असेल तर मात्र आपल्याला वापरायचं असतं वाज, एक वचनासाठी वेअर, अनेक वचनासाठी, आणि प्लस व्ही थ्री असतोच पॅसिव्हमध्ये. जर तुम्हाला ऍक्टिव्हच्या सेंटेन्समध्ये हॅज किंवा हॅव दिलेलं असेल तर पॅसिव्ह करताना तुम्हाला बीन जोडावं लागतं, म्हणजे हॅज बीन, हॅव बीन प्लस व्ही थ्री. पण सेंटेन्समध्ये हॅड असेल ऍक्टिव्हमध्ये तर हॅड सोबत बीन जोडणार प्लस व्ही थ्री. सोपं आहे, हॅव हॅज हॅड असेल तर प्लस आपण पॅसिव्ह करताना बीन जोडायचं, बी डबल ई एन. ऍक्टिव्हच्या सेंटेन्समध्ये जर व्हीला आय एन जी वापरलं असेल, रायटिंग प्लेइंग वगैरे कोणत्याही व्हीला आय एन जी वापरलं असेल तर मात्र पॅसिव्ह करताना आय एन जी निघून जाईल आणि त्याच्या जागेवर बीईंग येईल आणि व्ही थ्री. पॅसिव्हमध्ये आय एन जी फॉर्म नसतो, त्याच्या जागेवर तुम्हाला बीईंग लिहायचं असतं. म्हणजेच ऍक्टिव्हमध्ये जर आय एन जी असेल तर आपण बीईंग लिहिणार, आणि बीईंग असेल तर मात्र आपण वर्बला आय एन जी जोडणार. पॅसिव्ह म्हटलं की व्ही थ्री आलंच. ऍक्टिव्ह मध्ये वेल शाल असेल तर वेल शाल प्लस बीई बी, बीई बी आपल्याला जोडायचं आहे. ऍक्टिव्ह मध्ये व्ही वन असू शकतो, व्ही टू असू शकतो, आणि व्ही थ्री असू शकतो, व्हीला आय एन जी पण असू शकतो. म्हणजे ऍक्टिव्हच्या सेंटेन्स मध्ये व्हीचा कोणताही फॉर्म असू शकतो, पण पॅसिव्ह मध्ये फक्त आणि फक्त व्ही थ्रीच असू शकतो आणि प्लस बाय असतो. पॅसिव्ह मध्ये ऍक्टिव्ह मध्ये बाय असतोच असं नाही.
तर हे जर लक्षात ठेवलं तर व्हॉइस बदलवणं अत्यंत सोपं आहे आणि व्हॉइस ओळखता पण येते ह्या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर. मग आता आपण थोडस प्रॅक्टिसच करू. सुरुवातीला प्रेझेंट टेन्सचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं होतं हे आपण पाहू. पहा एक सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी. हे राईट्स अ लेटर, हे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे एस प्लस व्ही वन प्लस ओ. याचं पॅसिव्ह काय होईल? अ लेटर सुरुवातीला लिहू आपण, प्रेझेंट टेन्स असल्यामुळं इट्स, व्ही थ्री रिटर्न बाय आणि हिच होईल हिम, म्हणजे अ लेटर इज रिटर्न बाय हिम. अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होईल आणि याचं स्ट्रक्चर जर म्हणाल ओ प्लस इज प्लस व्ही थ्री प्लस बाय आणि प्लस एस म्हणजे सब्जेक्ट. पण सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये असेल तर पहा ही इज रायटिंग अ लेटर, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. मग शेवटचं अ लेटर सुरुवातीला लिहिलं आणि हे जे आहे त्याचं शेवटी हिम केलं, हिमच्या आधी बाय लिहिलं, त्याच्या आधी व्ही थ्री लिहिलं कारण पॅसिव्ह करायचं असेल तर व्ही थ्री पाहिजेच आणि क्रियापदाला आय एन जी असल्यामुळं बीइंग लिहिलं, म्हणजे सेंटेन्स झालं अ लेटर इज बीइंग रिटर्न बाय हिम. आणि याचं कन्स्ट्रक्शन म्हणानंतर ऑब्जेक्ट प्लस इज प्लस बीइंग प्लस व्ही थ्री प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट. पण सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट असेल तर फॉर एक्झाम्पल ही हॅज रिटर्न अ लेटर, हे प्रेझेंट परफेक्ट आहे. सेम अ लेटर सुरुवातीला हिच हिम शेवटी त्याच्या आधी बाय व्ही थ्री रिटर्नचं रिटर्नच झालं या ठिकाणी, पण हॅज आहे म्हणून हॅज बीन, हॅज आहे म्हणून हॅज बीन, अ लेटर हॅज बीन रिटर्न बाय हिम. कन्स्ट्रक्शन जर म्हणाल तर ओ म्हणजे ऑब्जेक्ट प्लस हॅज प्लस बीन प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट. चौथा टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस सेंटेन्स ही हॅज बीन रायटिंग अ लेटर आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचं पॅसिव्ह होत नाही. तर अशा प्रकारे प्रेझेंट टेन्सचे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह आपल्याला करता येईल आणि उलटा पॅसिव्हचं ऍक्टिव्हही आपल्याला करता येईल. सेम गोष्ट आहे, थोडंशी प्रॅक्टिस हेच सेंटेन्स घेऊन जर प्रॅक्टिस केली आणि थोडंसं समजून घेतलं तर कोणत्याही प्रकारचा सेंटेन्स ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह आपल्याला करता येतं. त्यानंतरचा टेन्स पाहू आपण, पास्ट टेन्स ऍक्टिव्हचं पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह कसं होईल. पहिला सेंटेन्स घेऊ, ही रोट अ लेटर, डब्ल्यू आर ओ टी रोट व्ही टू आहे आणि म्हणून हे जे सेंटेन्स आहे हे आहे पास्ट सिम्पल पास्ट टेन्स. आता हे जे शेवटचं लेटर आहे त्याला आपण सुरुवातीला लिहिणार, हिच हिम होणार शेवटी लिहिणार, त्याच्या आधी बाय लिहिणार, पॅसिव्ह आहे म्हणून व्ही थ्री लिहिणार आणि सिम्पल पास्ट टेन्स आहे व्ही टू आहे म्हणून टू बी आपण वापरणार वॉज. तर पॅसिव्ह झालं अ लेटर वॉज रिटर्न बाय हिम. पण असं दिलं असेल पॅसिव्हचं तर त्याला ऍक्टिव्ह कसं करणार? शेवटचं हिम आहे तर त्याचं ही होणार सुरुवातीला, बाय निघून जाणार, वाज आहे म्हणून व्ही टू येणार, संपलं काम. आता ऍक्टिव्ह मध्ये जर पास कंटिन्युअस असेल, ही वाज रायटिंग अ लेटर वाज आहे आणि आय एन जी आहे म्हणजे पास कंटिन्यू आहे, तर तेच शेवटचं आहे अ लेटर त्याला सुरुवातीला लिहिणार, सुरुवातीला ही आहे म्हणून त्याचं हिम करणार शेवटी, शेवटचं जे आहे त्याच्या आधी बाय लिहिणार, उलट चालायचं, त्याच्या आधी व्ही थ्री रिटर्न लिहिणार आणि या ठिकाणी आय एन जी आहे म्हणून आय एन जीच्या बदल्यात बीइंग लिहिणार आणि इथं वाज आहे म्हणून ते वाजचं वाजच राहणार. मग येतो पास परफेक्ट टेन्स, ही हॅड रिटर्न अ लेटर, अशा प्रकारचं सेंटेन्स आहे म्हणजे पास परफेक्ट टेन्स. तर या ठिकाणी पहा जे शेवटचं आहे अ लेटर ते आपण सुरुवातीला लिहिणार, सुरुवातीचं ही शेवटी हिम होणार, त्या शेवटच्याच्या आधी बाय लिहिणार, त्याच्या आधी व्ही थ्री लिहिणार आणि हॅड आहे म्हणून त्याला बीन जोडणार, एकूण सेंटेन्स होणार
अ लेटर हॅड बीन रिटर्न बाय. या स्क्रीनवर जर पुन्हा पुन्हा तुम्ही थोडंसं पाहलं आणि लिहून जर काढलं तर तुम्हाला चेंज द व्हॉइस नक्की येईल. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यू, ही हॅड बीन रायटिंग अ लेटर, पण पास्ट परफेक्ट कंटिन्यूचं पॅसिव होत नाही. जसं पास्ट परफेक्ट कंटिन्यूचं होत नाही पॅसिवचं, ॲक्टिवचं पॅसिव, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचंही ॲक्टिवचं पॅसिव होत नाही. आपला शेवटचा टेन्स आहे फ्युचर टेन्स, याचे ॲक्टिवचे पॅसिव कसे करतात ते आपण समजून घेऊ. पहा, ही विल राईट अ लेटर, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. ही शेवटी जाऊन हिम झाला, अ लेटर शेवटचा आधी आला लेटर, विल आहे तर विलच राहील, बायच्या अलिकडे येणार रिटर्न व्ही थ्री, पॅसिव म्हटलं की व्ही थ्रीच असतो, आणि विल आहे म्हणून विलला आपण बी जोडणार, विल बी. आपण आधीच्या चार्टमध्ये हे सगळं लिहून दिलेलं आहे की विल असलं तर काय जोडायला पाहिजे. त्यानंतर येतो फ्युचर कंटिन्युअस टेन्स, हे विल बी रायटिंग अ लेटर, फ्युचर कंटिन्युअसचं पॅसिव होत नाही. मग येतो फ्युचर परफेक्ट टेन्स, हे विल हॅव रिटर्न अ लेटर, शेवटचं लेटर आहे ते आधी आलं अ लेटर, हे शेवटी हिम झालं, या हिमच्या आधी बाय, त्याच्या आधी व्ही थ्री रिटर्न, आणि या ठिकाणी विल हॅव जसंच्या तसं, आणि ह्या वाय म्हणून याला जोडलं बीन, अ लेटर विल हॅव बीन रिटर्न बाय हिम. आणि पुन्हा तेच फ्युचर परफेक्ट कंटिन्यूचं पॅसिव होत नाही. तर अशा प्रकारे तिने प्रकारचे जे टेन्स आहे त्याचे ॲक्टिवचे पॅसिव आणि पॅसिवचं ॲक्टिव करणं अतिशय सोपं आहे. यानंतर आणखी वेगवेगळे जे सेंटेन्स आहे त्याचं ॲक्टिवचं पॅसिव करण्याचे रूल्स वेगळे आहेत, पण आपल्याला बहुतेक या तीनपैकी सेंटेन्स येतात प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्सचे, त्यामुळं आपण ते बाकीचं काही पाहणार नाही आहोत. त्यानंतर काही एक्झरसाइजेस पाहू, तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेले जे सेंटेन्स आहे ते पाहू, आणि क्वेश्चनही समजून घेऊ की कशा प्रकारचे क्वेश्चन पेपरमध्ये येतात. पहिला क्वेश्चन, चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. सोपं असतं हे डी, की ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करा. पहिलं सेंटेन्स पहा, द स्टुडंट हॅव फिनिश द असाइनमेंट, हे सेंटेन्स आहे. याचं पॅसिव्ह कसं होईल पहा, शेवटचं आहे ना हे द असाइनमेंट म्हणून याला आधी लिहून घेतलं, आणि द स्टुडंट सुरुवातीला आहे म्हणून द स्टुडंट शेवटी गेलं, या शेवटच्याच्या आधी बाय आलं, त्याच्या आधी फिनिश व्ही थ्री आलं जे या ठिकाणी ऑलरेडी फिनिशच आहे, आणि हॅव आहे म्हणून या ठिकाणी हॅव, पण हॅव वापरत नाही शक्यतो म्हणून त्याचं हॅज झालं, आणि हॅज आहे म्हणून त्याला बिन जोडलं, म्हणजेच द असाइनमेंट हॅज बीन फिनिश बाय द स्टुडंट. दुसरं सेंटेन्स आहे, द टेररिस्ट अटॅक द मेन ट्रेड सेंटर. आता याच्यात द टेररिस्ट सुरुवातीला आहे तर ते शेवटी गेलं, आणि द मेन ट्रेड सेंटर हे शेवटचं आहे ऑब्जेक्ट, त्याला आपण सुरुवातीला लिहिलं, आणि हे जे शेवटी लिहिलं त्याच्या आधी बाय, त्याच्या आधी व्ही थ्री. आता या ठिकाणी जे आहे ईडी म्हणजे व्ही टू आहे, आणि व्ही टू आहे म्हणून इथं वाज लिहिलं. अशा प्रकारे द मेन ट्रेड सेंटर वॉज अटॅक बाय द टेररिस्ट, हे झालं ॲक्टिवचं पॅसिव. तिसरा सेंटेन्स आहे, द चिल्ड्रन हॅव इटन द चॉकलेट, याचं पॅसिव पहा. द चिल्ड्रन सुरुवातीला आहे म्हणून शेवटी, त्याच्या आधी बाय, त्याच्या आधी व्ही थ्री, इटनचं इटनच, हॅव आहे म्हणून बीन जोडलं, आणि हॅवचं हॅवच राहील, द चॉकलेट शेवटी आहे म्हणून त्याला आधी लिहिलं. अशा प्रकारे द चॉकलेट हॅव बीन इटन बाय द चिल्ड्रन. चौथा सेंटेन्स आहे, द बॉईज वर फ्लॉइंग काइट्स ऑन द टेरेस ऑफ द बिल्डिंग. द बॉईज सुरुवातीला आहे म्हणून ते गेलं शेवटी, त्याच्या आधी लिहिलं बाय, त्याच्या आधी लिहिलं आपण हे जे ऑब्जेक्ट मधलं आलेलं आहे, हे थोडंसं मोठं सेंटेन्स आहे तर याला ऍडजस्ट करून आपल्याला लिहावं लागतं. पहा, काइट्स वर बीइंग फ्लोन ऑन द टेरेस ऑफ द बिल्डिंग बाय द बॉईज. द बॉईज सुरुवातीला आहे म्हणून शेवटी, आणि आय एन जी आहे म्हणून पिंक, वेअरचं वेअरच आहे,
आणि बाकीचे ऑब्जेक्ट आहे ते आपण ऍडजस्ट करून या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचवा सेंटेन्स आहे, दे हॅव बीन पार्किंग द कार्स इन द ड्राईववे. आता या ठिकाणी हॅव बीन पार्किंग आहे म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू आहे आणि म्हणून याचं पॅसिव्ह होणार नाही. त्यानंतरचा सेंटेन्स आहे, दे विल फिनिश इट नेक्स्ट ऑक्टोबर. शेवटी नेक्स्ट ऑक्टोबर आहे त्याला सुरुवातीला लिहिलं. देच देम झालं त्याआधी बाय, त्याआधी फिनिश्ड वेत्री फिनिश, फिनिशचं वेत्री फिनिश्ड. विल आहे म्हणून बी जोडलं आणि इट विलचं इट विल या ठिकाणी लिहून टाकलं. अशा प्रकारे नेक्स्ट ऑक्टोबर इट विल बी फिनिश बाय देम, हे झालं आपलं पॅसिव. द जज अक्वाइटेड द मॅन ऑफ द क्राईम, याचं पॅसिव कसं होणार पहा. द क्राईम आहे शेवटी म्हणून त्याला आपण आधी लिहिणार, पण या ठिकाणी ऍडजस्ट करून याला आपण मध्यात लिहिलं कारण काही सेंटेन्स सरळ सरळ आपल्याला बाय रोल नाही करता येत, कन्स्ट्रक्शन थोडस ऍडजस्ट करून करावं लागतं. या ठिकाणी द मॅन हा खऱ्या अर्थानं सब्जेक्ट आहे पण तो मध्यात दिलेला आहे, त्याला आपण इथं सुरुवातीला घेतलं. द मॅन ऑफ द क्राईम इथून सुरू केला आपण पहा. द मॅन ऑफ द क्राईम हे आपण शेवटचं पकडलं ऑब्जेक्ट आणि म्हणून याला सरळ सरळ सुरुवातीला लिहिलं द मॅन ऑफ द क्राईम. आणि द जज हे सुरुवातीला आहे म्हणून शेवटी लिहिलं आणि त्याच्या आधी बाय लिहिलं, बायच्या आधी व्ही थ्री लिहिलं जे ऑलरेडी अक्वायटेडच आहे आणि व्ही टू असल्यामुळे याला वाज जोडलं, संपलं. द मॅन ऑफ द क्राईम वॉज अक्वायटेड बाय द जज. त्यानंतरचं सेंटेन्स आहे, निना इज मेकिंग अ बुके ऑफ रोजेस अँड लिलीज. ऍक्टिव्ह आहे याचं पॅसिव्ह पहा. निना सुरुवातीला आहे म्हणून शेवटी आणि अ बुके ऑफ रोजेस अँड लिलीज हे ऑब्जेक्ट आहे, शेवटचं आहे म्हणून याला सुरुवातीला आली. या ठिकाणी इज आहे म्हणून इजच आणि आय एन जी आहे म्हणून बिंग आणि मेकचं वेत्री मेड झालं म्हणजेच अ बुके ऑफ रोजेस अँड लिलीज इज बिंग मेड बाय निना असं हे होईल. त्यानंतरचं सेंटेन्स आहे, द क्रोज बिल्ट अ नेस्ट ऑन द जॅकफ्रूट ट्रीज. आता या ठिकाणी द क्रो सुरुवातीला आहे म्हणून ते शेवटी गेलं आणि अ नेस्ट ऑन द जॅकफ्रूट ट्री हे आहे ऑब्जेक्ट, शेवटचा भाग याला सुरुवातीला लिहिलं आणि द क्रो हे शेवटचं झालं म्हणून त्याच्या आधी बाय लिहिलं, त्याच्या आधी व्ही थ्री लिहिलं आणि या ठिकाणी व्ही टू आहे म्हणून वा झालं. एकूणच अ नेस्ट ऑन द जॅकफ्रूट ट्री वॉज बिल्ट बाय द क्रोज हे झालं पॅसिव. दहावं एक सेंटेन्स पाहू आपण, माय सिस्टर विल कुक डिनर टू नाईट. ऍक्टिव्ह आहे याचं पॅसिव कसं होणार पहा. डिनर शेवटचा भाग याला ऑब्जेक्ट आहे हा म्हणून त्याला सुरुवातीला, माय सिस्टर हे सुरुवातीला आहे म्हणून याला शेवटी आणि त्याच्या आधी बाय, त्याच्या आधी वेत्री, कुकचं वेत्री झालं कुक्ड आणि विल आहे म्हणून विल आणि प्लस त्याला बी जोडलं. एकंदरीत डिनर विल बी कुक्ड बाय माय सिस्टर टू नाईट हे झालं पॅसिव. तर अशा प्रकारे ऍक्टिव्हचं पॅसिव आपण करू शकतो. दुसऱ्या प्रकारचा क्वेश्चन असू शकतो तो या प्रकारचा, चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसिव टू द ऍक्टिव्ह. म्हणजे उलट सेंटेन्स पॅसिव दिलेले असणार आणि त्याला ऍक्टिव्ह करायला सांगितलेलं असणार. हे पण सोपं आहे, घाबराचं काही कारण नाही, थोडंसं समजून घेणं आणि प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पहा, द प्ले वॉज अटॅक विसियसली बाय क्रिटिक्स. बाय आहे ऑब्विसली पॅसिव आहे, ऍक्टिव्ह करायचं आहे म्हणजे बाय काढून टाकावं लागेल. आता पहा पुन्हा तेच, द प्ले सुरुवातीला आहे म्हणून याला इकडे घेतलं द प्ले आणि क्रिटिक्स शेवटी आहे म्हणून त्याला सुरुवातीला घेतलं. हा जो वाज आहे म्हणून याचं व्ही टू वापरलं अटॅक, क्रिटिक्स अटॅक द प्ले विसियसली असं झालं पॅसिवचं ऍक्टिव. दुसरं आहे, द बिल्डिंग वॉज बिंग सर्च.
हेल्पिंग वर्ब आहे आणि म्हणून हे पॅसिव्ह आहे. शक्यतोवर ऍक्टिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब शक्यतोवर नसतं. या ठिकाणी बाय आहे पण ते अदृश्य असं समजू, कारण इथं वाज आहे, बिईंग आहे म्हणजे पॅसिवच आहे, आणि पॅसिव्ह आहे म्हणून याच्यात बाय असलंच पाहिजे पण ते अदृश्य असं समजावं लागतं. द बिल्डिंग वॉज बिईंग सर्च, याचं ऍक्टिव्ह होईल पहा. द बिल्डिंग सुरुवातीला आहे, वाज आहे आणि आय एन जी असल्यामुळं याचा ईडी निघून याला आय एन जी लागतो. बिईंग असल्यामुळं आय एन जी, कारण आय एन जी असेल तर बिईंग जोडतो आपण, म्हणजेच बिईंग असेल तर मग आय एन जी जोडावं लागतं. द बिल्डिंग वॉज सर्चिंग, हे झालं याचं ऍक्टिव्ह. तिसरं आहे, अ कॅब हॅज बीन हायर टू कवर द डेज व्हिजिट, हे पण एक पॅसिव्ह आहे याचं ऍक्टिव्ह. अ कॅब हॅज हा बीन काढून टाकावं लागतं, ऍक्टिव्ह मध्ये बीन नाही राहत. अ कॅब हॅज हायर कवर द डेज व्हिजिट, तर अशा प्रकारे थोडंसं चेंज करून आपल्याला पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करता येतो, पण समजून घेणं आणि प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यानंतर द कार वॉज बिंग ड्रायव्हन बाय बालू, हे तर सोपं आहे, बाय म्हटल्यामुळे ते पॅसिव्ह आहेच लक्षात येतं, आणि मग याचं ऍक्टिव्ह करायचं तर बाय काढून टाकावं लागतं. हे बालू नाव आहे एका व्यक्तीचं, ते शेवटी आहे म्हणून त्याला सुरुवातीला लिहिलं बालू. द कार सुरुवातीला आहे म्हणून शेवटी लिहिलं. वाज आहे तर वाजच राहील, आणि बिईंग आहे म्हणून आय एन जी लागेल ड्रायव्हरला. ड्रायव्हिंग, बालू वाज ड्रायव्हिंग द कार, अशा प्रकारे हे झालं पॅसिव्हचं ऍक्टिव्ह. तिसऱ्या प्रकारचा क्वेश्चन असतो डू ॲज डिरेक्टेड, हा क्वेश्चन असा असतो की सेंटेन्स दिलेलं असते आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं असते की तुम्हाला याचं ऍक्टिव्ह करायचं की पॅसिव्ह करायचं. सेंटेन्स आहे, द डॉक्टर विल आस्क अस मेनी क्वेश्चन्स, आणि ब्रॅकेटमध्ये म्हणते चेंज इन टू पॅसिव्ह, हे ऍक्टिव्ह याचं पॅसिव्ह करा. तर द डॉक्टर आहे सुरुवातीला, ते शेवटी गेलं, त्याच्या आधी बाय आलं, आणि याच्यामध्ये आपल्याला अस आहे म्हणून वी आलं. एकंदरीत वी विल, आणि विल असल्यामुळे बी जोडावं लागतं पॅसिव्ह करताना. म्हणून वी विल बी आस्क मेनी क्वेश्चन बाय द डॉक्टर. दुसरं सेंटेन्स आहे, वी कॅन रिपेअर दिस टोस्टर इझिली, आणि हे काय म्हणते चेंज इन टू पॅसिव्ह, याचं पण पॅसिव्ह करा म्हणते. वीच अस होते शेवटी अस लिहिलं, त्याच्या आधी बाय, आणि धीस टोस्टर हे आहे आपलं ऑब्जेक्ट म्हणून त्याला सब्जेक्टच्या जागी लिहिलं, आणि कॅन याच्यात आहे ते कॅन आलं इथं, आणि कॅन आहे म्हणून त्याला बी बी जोडलं, आणि पॅसिव्ह करायचं म्हणजे व्ही थ्री. आपण काय केलं, रिपेअरचं व्ही थ्री रिपेअर्ड केलं, म्हणजे दिस टोस्टर कॅन बी रिपेअर्ड इझिली बाय अस. तिसरं सेंटेन्स आहे, अ बुक ऑन नॅचरोपॅथी इज बीइंग पब्लिश बाय द कॉलेज, बाय आहे पॅसिव्ह आहे सांगितलं, याचं ऍक्टिव्ह करा. आता पहा, ऍक्टिव्ह करायचं बाय काढावं लागेल, आणि इज बीइंग आहे तर बीइंग काढून आय एन जी लावावं लागेल पब्लिशला, म्हणजेच द कॉलेज इज पब्लिशिंग अ बुक ऑन नॅचरोपॅथी. अत्यंत सोपी गोष्ट आहे चेंज द व्हॉइस करणं. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हचे पॅसिव्ह आणि पॅसिव्हचे ऍक्टिव्ह कसे करावे, कोणते शब्द नेमके कसे बदलतात, आणि कोणते शब्द असेल तर कोणते शब्द जोडावे लागतात, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. युनिट 4 बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश मधलं 4.1 चेंज द व्हॉइस, यामध्ये ऍक्टिव टू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर चेंज द व्हॉइस हा घटक समजण्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलला नव्यानं विजिटला आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही लिहिण्यासारखं असेल शंका प्रश्न तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, आणि अभ्यास करा, अभ्यास एन्जॉय करा, कारण या दुनियामध्ये नॉलेज मिळवण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग आपल्या विकासाचा उपलब्ध नाही. आणि म्हणून नवीन शिकत राहा, शिकण्याचा प्रयत्न करा, आणि शिक्षण एन्जॉय करा.
थैंक्स फॉर वॉचिंग, सेव अगेन नेक्स्ट टाइम.